बहीण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण येत्या 11 ऑगस्टला साजरा होणार आहे। त्यासाठी रंगीबिरंगी राख्या उपलब्ध झाल्या असून बाजारपेठा फुलू लागल्या आहेत। मात्र मागील वर्षीपेक्षा यंदा राख्यांचे दर वधारले असल्याने बाजारपेठेत गर्दी कमी दिसत आहे। रक्षाबंधन निमित्त ग्राहक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये जाऊन रंगीबिरंगी अत्याधुनिक राख्या खरेदी करत असतात। त्यामुळेच रंगीबिरंगी राख्यांचे सध्या बाजारात रेलचेल दिसून येत आहे। 1000 हून अधिक रुपयांच्या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत। मात्र गतवर्षी 10 रुपयांना मिळणारी राखी यंदा 15 रुपयांना विकली जात आहे। किमतीत दरवाढ झाल्याने महिला वर्गाकडून नाराजी व्यक्त होत आहे। 2 वर्षापूर्वी कोरोनामुळे अनेकांना रक्षाबंधन सणाला मुकावे लागले होते। लॉकडाऊनमध्ये राख्या बनविण्याचे काम हातातून गेल्यानंतर कारागिरांनी उदरनिर्वाहासाठी दुसऱ्या ठिकाणी काम सुरू केले आहे। त्यामुळे आता राख्या बनविण्यासाठी कारागीरही उपलब्ध होत नसल्यामुळे ज्यादा पैसे देऊन कारागीर करून घ्यावे लागत आहे। त्यातच आता कच्च्या मालाचीही देखील किमतीमध्ये वाढ झाली असून वाहतुकीचाही खर्च वाढला आहे। त्यामुळे राखीच्या दरात वाढ झाली असल्याचे व्यावसायिक सांगत आहे। मात्र जसजसा सण जवळ येईल त्यावेळी राख्यांची विक्री वाढेल असा विश्वास राखी विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे। नमस्कार, मी पनवेलवरून जय मल्हार राखी सेंटर भाजी मार्केट। आमच्या इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या व्हरायटीज बघायला मिळतील आणि आमच्याकडे चांदीच्या, जरीच्या आणि भारी कास्टिंगमध्ये सर्व प्रकारच्या राख्या आहेत। या अशा गोल्ड पॉलिशमध्ये पण राख्या आमच्याकडे तुम्हाला मिळतील। आमच्याकडे 10 रुपयेपासून ते 600 रुपयेपर्यंत सर्व प्रकारच्या राख्या अवेलेबल आहेत आणि लहान मुलांच्याही आमच्याकडे हव्या तेवढ्या डिझाईन आहेत। परत ह्या वर्षी राखी खूप महागल्यामुळं कस्टमरची पण थोडी हे होणारच आहे, म्हणजे कस्टमरला थोडा प्रॉब्लेम होणारच आहे। पण राख्या ह्यावर्षी खरेदीलाच खूप महाग आहे। जी राखी म्हणजे गेले 2-3 वर्षापासून जी राखी 30 रुपये 40 रुपयेपर्यंत मिळत होती ती राखी ह्या वर्षी डबलने रेट झालेले आहे। ती 70 ते 80 रुपये ह्या वर्षी मिळणार आहे।